सो हे गायझर वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी सर स्वागत करीतो आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे आहे ते मी तुम्हाला शिकवणार आहे की आपलं जे मनी हायस प्रोफेसरचे जे हेअर्स आहेत त्याला एकदम आपण रिअलिस्टिक शेडिंग कशी करावी तुम्ही बघू शकता रेफरन्स फोटो पण मी बाजूलाच ऑब्झर्व करून आपण जे आहे ते रेफरन्स फोटोला ऑब्झर्व करून जे आहे ते स्ट्रोक्स जिथं जिथं दिसणार आपण जिथं तिथं हायलाईट्स पण देऊयात हायलाईटसाठी मी आपला सॉफ्ट इरेझर जो आहे तो वापरलेला आहे पहिले तर मित्रांनो मी, 6H नी। 6H नी मी आ, जे आहे ते सिक्स एच पेन्सिलनी सिक्स एच पेन्सिलनी मी जे आहे ते म्हणजे जिथं जिथं आपल्याला रि रेफरन्स फोटोमध्ये स्ट्रोक्स दिसतात त्या त्या टाईपनं जे आहे ते मी स्ट्रोक्स लावले आहेत तुम्ही बघू शकता तुम्हाला हलके हलके जे आहे ते स्ट्रोक्स लावायचे आहे आणि मधात जे आहे ते इयर आहे तर इयर जे आहे ते आपण नेक्स्ट पार्टमध्ये जे आहे ते शेट करूयात तर सध्याच्या या व्हिडिओमध्ये आपण जे आहे ते मी तुम्हाला रिअलिस्टिक हेअर कसे शेट करायचे ते तेच सांगणार आहे आणि मित्रांनो फायनल रिझल्ट एकदम नेक्स्ट लेवल आलेला आहे तुम्हाला बघायला मिळेलच लवकरात लवकर आणि मित्रांनो तुम्हाला एक सांगतो यूट्यूबचा जो अपडेट होता मेन्शनचा तो आपल्याला मिळाला आहे आणि मित्रांनो तुम्हाला पाचशे सबस्क्रायबर जे आहे ते त्याला मीन्स दहा वीस सबस्क्रायबर जे आहे ते कमी आहेत तर लवकरात लवकर पाचशे सबस्क्रायबर कमा करा आणि मी क्यू एन ए घेऊन येतो आणि गिववेची लिंक जी आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तिथून तुम्ही गिवअवेमध्ये पार्टिसिपेट करू शकता अवे फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि मी जे आहे ते जा फोर लेयर जे आहे ते यूज केलेले आहेत फर्स्ट लेअरमध्ये सिक्स एच पेन्सिल यूज केलेले आहेत देन सेकंड लेअरमध्ये फायव्ह बी पेन्सिल यूज केलेली आहेत देन मग त्याला ब्लेंड टिश्यू पेपरनी किंवा ब्रश मेकअप ब्रशनी जे आहे ते ब्लेंड करून तिसरी लेयर जी आहे ती मी सिक्स बी पेन्सिलची लावली देन मग रिअलॅस्टिक असा स्ट्रोक यासाठी मी जे आहे ते टेन बी पेन्सिलचा यूज केलेला आणि हायलाईट जे आहे ते मी सर्व मीन्स लास्टमध्ये जे आहे ते हायलाईट्स दिलेले आहेत तुम्ही बघू शकता आणि तर इयर जे आहे ते मी नंतर सेट करणार आहेत आणि मित्रांनो आउटलाइन जी आहे ते एकदम चांगल्या पद्धतीने ड्रॉ झालेली आहेत आपली आणि ब मस्त रिअलास्टिक असा फेस येऊन राहिला आणि फे आ, मास्क जे आहे ते मास्क तर एकदम म्हणजे पूर्ण एक नंबर जे आहे ते चांगलं बनलेलं आहे म्हणजे ते मास्कचे जे आयब्रोमध्ये मा किंवा हेअरमध्ये जे हायलाइट्स आहेत ते मी एकदम बढिया दिलेले आहेत कारण हायलाईट्स मीन्स मी हायलाईट्स मी जागा सोडून दिले आहे डायरेक्ट कारण इरेझरने आहे जे ते निडेबल इरेझरने लवकर मिळतात पण सॉफ्ट इरेझरने लवकर नाही मिटत तर त्यासाठी मी जे आहे ते हायलाईट्ससाठी जागा सोडून दिलेली होती तर त्यासाठी पूर्ण वाईट वाईट दिसते आणि तुम्ही बघू शकता आता हे झाली आपली थर्ड लेअर आणि मी आता या ब्लेंड केलं आहे ब्लेंड केल्यावर जे आता मी मारणार म्हणजे फोर्थ म्हणजे लास्ट लेअर जे आहे ते आता मी देणार आणि बॅकसाईडचे जे हेअर्स आहेत त्याला मी थोडेसे डिटेल वर्क त्या मी त्याच्यात नाही केलं आणि इयरला जे आहे ते मी आज सध्याची आउटलाइन देऊन दिलेली आहेत कारण आउटलाइन जी आहे ते आपल्याला दिसली पाहिजे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा असेच uh, नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ मी येत असतो आपल्या चॅनलवर इंस्टाग्रामवर फॉलो नसलं तर तिथं पण फॉलो करून द्या लिंक इन दे डिस्क्रिप्शन बॉक्स घ्यामध्ये पार्टिसिपेट नसून केलं तर तिथं पण पार्टिसिपेट करून द्या आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो एकदम असा चांगला पद्धतीचा जो रिझल्ट जो आहे तो आलेला आहे आणि मी तुम्हाला सिनेमॅटिक्स दाखवतो बघू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मी म्हणून तुम्हाला अशाच ना इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तेवढ्यासाठी थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय